सांगोल्यानंतर आता पंढरपूरमध्ये देखील आघाडीत बिघाडी होते का अशी एक निर्माण झाले. आपल्यासोबत अनिलदादा सावंत आहेत की ज्यांना आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसमधून अर्ज भरलेला आहे. काल आपण पाहिले की भगीरथ भालके यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळाली, त्यानंतर आता राष्ट्रवादीची देखील या ठिकाणी दावा केलेला आहे. पारंपरिक आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीचा हा मतदारसंघ आहे. काय सांगाल तुम्ही, काय चर्चा झाली पवार साहेबांना? काल ज्या घडामोडी झाल्या त्या पवार साहेबांना मला वाटतं त्यांच्या माहितीप्रमाणे जे काय असेल ते माहिती नाही, पण आम्हाला पक्षप्रमुख आणि आमचे हे सगळे सहकारी मित्र आम्ही सगळेजण काम करत होतो. साधारण 8 ते 10 दिवस आम्ही त्याच्या पाठीमागे होतो आणि आज सकाळी आम्हाला बोलवल्यानंतर साहेबांनी आदेश दिला की हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आणि अधिकृत उमेदवार म्हणून मला साहेबांनी आदेश दिला की आज अर्ज भरून ठेवा आणि उद्या परत आम्हाला सकाळी बोलवलेलं आहे त्याप्रमाणे ए बी फॉर्म हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाला आणि अनिल सावंत म्हणून मलाच मिळेल याची खात्री आहे. आता काय पंढरपूर आणि मंगळवेढ्या बाबतीत काय कामं राहिलेली आहेत, काय करायची, काय डोक्यामध्ये? आता कामं अशी 1 मिनिटामध्ये किंवा 1 असं 10 सेकंदामध्ये सांगण्यासारखी नाहीत, पण कामं खूप आहेत. पंढरपूर मतदारसंघ हा 2 वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेला आहे. पंढरपूर शहर एक देवभूमी आणि संतभूमी या माध्यमातून आपल्याला ते काम करावं लागणार आहे. ग्रामीणची कामं वेगळी, शहरी भागातलं काम वेगळं, अशा ह्या 2 मतदारसंघातल्या प्रमुख गोष्टी आहेत आणि त्याच्यावरती आम्ही साधारण विचार केलेला आहे. आम्ही अधिकृतपणे आपल्याला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला देऊ. जुनाच झाडाला प्रश्न विचारतो की तुम्ही आरोग्यमंत्र्यांचे पुतणे आहात आणि काय आता यावरती चर्चा झाली, तुतारीची थेट तुम्हाला उमेदवारी मिळते? मी हा प्रश्नाला उत्तर प्रत्येक वेळेस देतोय. माझ्या चुलत्या असल्यामुळं हा प्रश्न मला विचारला जातो वारंवार. त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं साधारण जिल्हा वेगळा आहे, त्याच्यामुळं हा प्रश्न माझ्या हिशोबाने हा येतच नाही. तरी पण वारंवार माध्यमातून हा प्रश्न मला विचारला जातो. तर साहेबांचा विषय हा वेगळा आहे आणि माझा विषय वेगळा आहे. काय चर्चा फोनवरनं वगैरे या बाबतीत? नाही, माझं काही चर्चा झाली नाही किंवा काय त्या संदर्भात विषय झालेला नाही. मुंबई तकसाठी नितीन शिंदे.